सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार डॉक्टर साहेब काय जास्त तर नाही ना म्हणजे सिरियस वगैरे काय नाही नाही सिरियस वगैरे काही नाहीये फक्त वयोमानानुसार दगदग झाल्यामुळे ब्लड प्रेशर थोडं लो झालं मी 31 च्या पार्टीत दारू पहिले काय दारू पहिली बाबा बाबा रिअली सॉरी रेणुका तू दारू बाबा पण मी मुद्दामून नाही केलंय माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही आम्ही पाणीपुरी खाल्ली 31 पार्टीत तेव्हा त्या पाणीपुरीच्या पाण्यात कुणीतरी दारू मिसळली होती बाबा आम्हाला काहीच माहित नव्हतं आम्हाला जर का माहित असत ना तर आम्ही ती पाणीपुरी खाल्लीच नसती बाबा मी खर सांगते हॅलो बाबा तुम्ही ऐकताय ना बाबा बाबा प्लीज चिडू नका माझ्यावर मी खर सांगते मी मी खोट बोलत नाहीये तू मला माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी मी सायलीला देऊ का फोन तिला विचारा तुम्ही बाबा पण मी खर सांगते मी मी मुद्दा मुद्दारू नाही पहिले बडा शांत हो बघ मी रागावलो नाहीये बाबा एक्सट्रीमली सॉरी बाबा अगं सॉरी कशाला हे बघ बेटा जे काही घडलं ना ते तुझ्या नकळत घडलेलं आहे त्यामुळे सॉरी म्हणायची काही गरज नाही उलट तू मला खरं सांगितलंस ना याचा मला खरा आनंद झालाय म्हणजे बाबा तुम्हाला वाईट नाही वाटलं का वाटेल बाळा उलट तू खरं सांगितलंस हे खूप चांगलं केलंस बेटा मी कधीतरी रागवले का तुझ्यावर नाही बाबा तुम्ही रागवाल म्हणून नाही पण तुम्ही माझ्याशी बोलणं सोडाल म्हणून भीती वाटत होती अरे राजा मी तुझ्याशी बोलणं कसं सोडेल माझा जीव आहे का तुझ्यावर माझा जीव आहे बेटा एक सांगतो या दुनियेत सगळी चांगली माणसं नाहीयेत फार वाईट माणसं सुद्धा आहेत बाबा जगात कितीही वाईट माणसं असली ना तरी जोवर तुम्ही आणि माझे 6 मित्र माझ्या सोबत आहेत ना तोपर्यंत मला काळजी करायची काहीच गरज नाही आम्ही सगळे आहोतच ग तुझ्या बरोबर पण तरी सुद्धा बेटा तू स्वतःची काळजी घे हो बाबा तुम्ही नका काळजी करू मी मी घेईन स्वतःची काळजी यापुढे अलर्ट राहील आणि तुमच्यापासून कधीच काहीच लपवणार नाही खरंच
बाप्पा शपथ माझी मँगो बर्फी बर काळजी घ्या बेटा बाबा तुम्ही पण काळजी घ्या बाय 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 असं काही नसतं एकदा प्रॉब्लेमला फेस करायचं असं ठरवलं ना की सगळं सुचत आणि तुझा प्रॉब्लेम हा होता की प्रॉब्लेमला फेस करायच्या ऐवजी तू त्याच्यापासून लांब पळत होतीस आय नो पण हे शेवटचं यापुढे मी प्रॉब्लेम पासून कधीच दूर पळणार नाही गुड गर्ल पण ते पुढचं पुढे बघूया आता आपण पळूया नाही तर तिकडे धवल आजीची सेवा करता करता स्वतःच आजारी पडायचा घरच्या लक्ष्मीकडसून कोण सेवा करून घेता काय लक्ष्मी हा अगो संध्याकाळच्या टायमात घरात लक्ष्मी येता मग आता ती कोणत्या रूपात येत सांगू घेता असं खरंच असत असं आपल्या गावाकडची माणसं म्हणतात गो काय गो तू कोण आजी मी सायली धवलची मैत्रीण आजी आणि मी रेणुका तुका काहीतरी बघल्यासारखे वाटत गो माका कुठेतरी खाताना बघितलं असेल तिला आहे ना माझ्यासारखी खायची आवड आता तुम्ही सगळे इलास मा मग चला मी तुमच्यासाठी मस्त पैकी कवटाचा कालवण करून घालतोय काय नको काय नको आली कवटाच कालवण बनवतीये हे ना दिसायला गोड आहेत फक्त खायला बक्का सुर आहेत गप्रे मेल्या तू हे तर आपला नेहमी असाच असता काय नाही तुम्ही आता सगळे एकत्र येलास मा मग आता ह्यांची लाड करू नको मका अहो आजी पण आम्ही लाड पुरवून घ्यायला कुठे आलोय आम्ही तुमची काळजी घ्यायला आलोय होय अरे तुम्ही सगळे आता एकत्र इकडे इलास म्हणजे कॉलेज बुडवून आणि अभ्यास बुडवून इलास नाही मा नाही 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 ते आम्हाला लाख वाटेल पण आमची कॉलेजची आजी आम्हाला मारू देत नाही अभ्यासाला दांडी कॉलेजची आजी त्या का ठीक आहे सायली आजी कमी आणि खास तर सासूच जास्त आहे ती रेणुका मिळाले काय तांदूळ हो मिळाले हे धवल तुमच्या घरातली गणपतीची मूर्ती कसली भारी आहे रे भाई आजी गेली होती ना शाखेच्या पिकनिकला गणपती पोळ्याला तिकडनं आणले तिने मस्त आहे ये आणि देवारा पण खूप भारी आहे मला खूप आवडला देवारा पण छान आहे रेणुका काय रे मला सांग ना रुचिराला आपलं घर आवडेल काय अरे का नाही आवडणार असं नाही ग तसं नाही आता ती नागपूरला एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते आणि आपण या चाळीत धवल तिला तू आवडलास ना मग तुझं घर का नाही आवडणार आणि तसंही तुझ्यापेक्षा तुझं घरच भारी कर तू पण आपली भंकस कर हसू नको भंकस नाही करत आहे खरंच सांगते हे बघ रुचिराला आता तू किंवा तू सॉरी सॉरी
मला फक्त एवढं सांग की रुचिराला हे घर आवडेल का? बस काय बाई, जिकडे एवढी गोड आजी आहे आणि आपला धवल आहे, ते घर कुणाला नाही आवडणार? ये बात आता कस बाई, तू मेन हेडलाईन ची बात केलीस का? मागच पासून काहीतरी स्पिरिच्युअल आर्टिकल छापत होती हा. हळू बराजी, आता थोडा तुम्ही मागे टेकून बसा, बरं आराम करा. अगो नको गो, असं बसान राहतोय आणि झोपान राहतोय ना, म्हणून माझं कप वाढलं. चालता बोलता असताना तर कप वाढलो नसतो, पण माझं हे पोर मका खायच्या कामात हातच लावू देणार नाही तर. पण बरोबर आहे त्याच, तुम्हाला आरामाची गरज आहेच. अगो होय गो, आराम करू कोयो, माका पण कळता, पण झोपान राहुलय ना का अंग आमता. आणि माझी संक्रांतीची ऑर्डर पडली आहे लाडवांची, त्याचा काय करू? ती नको पूर्ण करू ते काय? कसली ऑर्डर, कसली ऑर्डर? बघलस मा, बघलस असो कात्रीत पकडता माका. अहो हो, पण तू तुमच्यासाठीच म्हणतोय ना. अगो होय गो, पण ह्याच ऐकत बसलंय तर घरची कामा कोण करताला? हा कोण करणार म्हणजे? आता हे घर एवढं कोणी आवरलंय? भूतानी आवरलंय? होय भूतानच, मोडक्या हाताच्या भूतान. अगो तू का सांगताय मनुआ? अगो तू येतेलस म्हणून. म्हणजे तुम्ही सगळे येतालाच म्हणून ह्यांना घर आवरून घेतल्यात. आवरल्यान कसला, आवरल्यासारखे आपला केल्यान. बघ बघ म्हटल्याच बघ, तो फ्रीज बघ उघडून काय केलं ना त्याचा. ता दोन दिवसात मुंबई करून टाकल्यान त्याची, भरून वावत्या नुसतो. आणि या कपाट कपाटाचा बिहार केला ना, भुतूर कपडे कमी आणि बाहेर कपड्यांचं पसारो जास्त. आणि मोरी बघ, चिखल दरो झाला नसतो. आणि फ्लोअरचं राजस्थान, म्हणजे जमीन कमी आणि धूळ जास्त लागते पायाला. अगदी बरोबर बोललंस बघ. आणि म्हणता मी आवरून ठेवलंय. आजी पहिल्याच मॅच मध्ये 300 करायला मी काय करून नाही रे काय? सवय झाल्यावर होईल ना, हळूहळू नीट करेन सगळे. सवय होईपर्यंत तू घराचं खुराडो करून टाकतल. डोंट वरी आजी, आम्ही आलोय ना आता, आम्ही आवरू सगळं. आम्ही आवरतो. अगं तू बस ग, पोप्या करीत का? पोप्या? बघतो काय झालंय ते. गेलो नाटकीचा, काय झालेला नसताना शिरा पडले तोंडार ते. राजस्थान काय चाललंय तुझं? मगाच पासून बघते अख्ख्या घराकडे बघते नुसती टकामका टुरिस्ट सारखी. काय चाललंय? काय नाही, मी विचार करते कि धवल खरच इथेच राहतो. नाही, हे घर ना भाड्याने दिलंय, तो वर राहतो टेरेसवर. चल काही काही काय बावडासारखे प्रश्न विचारते, त्याचं घर आहे तू इकडेच राहणार ना? अग म्हणजे तस नाही, म्हणजे ते एवढ्या छोट्याशा घरात कसं काय राहतात? त्यांना असं वाटत नाही की आपण मोठ्या घरात जाऊन राहावं. कस आहे ना, मन मोठं असलं ना की लहान घरात पण सुखाने राहता येत. आता आपल्या धवलकडेच बघ ना. बरोबर आहे, पटलं ना तुला? चला मग आवरायला घेऊया. आता मी काय करू? एक काम कर, तू बिहारचं बघ, मी मुंबईचं काय ते बघ. हा चालेल. अरे तू कुठे आला होता? अरे ते जरा सामान आणायला गेलो होतो ना. कशाला? अरे कशाला म्हणजे काय, माझ्या आजीने मला सामानाची लिस्ट दिली होती, तुम्ही आणली, तुला काय प्रॉब्लेम आहे? अजय, अजय या निरावला कसं सांगितलं का सामान आणायला? अजय आजीशी एवढा आवाज बोलायचं काम नाही. ती माझी आजी, मी माझ्या आजीशी ह्याच आवाजात बोलतो. मग आता तिची तब्येत बरी नाहीये तर कमी आवाजात बोल. हा
आणि तशी ना ती फक्त तुझी आजी नाही आमच्या सगळ्यांची आजी आहे. कळलं? बर बर आता का सेंटी देऊ नको. या प्रॅक्टिकली याचे किती पैसे झाले ते सांग. एक मिनिट, मी तुला पैसे मागितलेत का? डिरेक्टर नाटक कर नको, पैसे काही झाडायला लागत नाही. सांग लवकर. मला माहितीये पैसे झाडायला लागत नाही, त्यासाठी काम करावं लागतं जे मी करतोय. सध्या कुठलं काम करतोयस तू? कुठलं म्हणजे? अरे कुठलं म्हणजे काय? ती डिरेक्टर साहेबांनी घेतलं ना याला प्रोजेक्ट वर. कळलं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे मला पैसे सुद्धा मिळतात. सो डोंट वरी, रिलॅक्स. अरे हो बाबा, पण असे मिळालेले पैसे लगेच कोण उधळतं काय? अरे स्वतःच्या घरचं सामान भरण्याला कोणी पैसे उधळणं म्हणतात का? काय धवल तू पण, आणि काही पैसे वगैरे द्यायचे नाहीत. कळलं? बरं बरं बाबा, ठीक आहे ठीक आहे. नको देऊ पैसे, हे सामान आधी रेणुकाला दे. हा, आपण दुकान उघडून आलो. ओके, मी पण येतो. अशाला अशाला दुकान उघडायचंय, नवीन पक्ष नाही उघडायचंय. आलो उघडून. त्याच्यामुळे तुझे उघडायचे वांदे झाले. पॅन्टची चेन दुकान काय उघडणारेस तू? हा ठीक आहे. आता काही हिब्रूत बोलवतो. हे बरं थांबा, एकमेकांचे अब्रू काढण्यापेक्षा ना दुकान उघडून आहे. चला पटकन जा. हिब्रू अब्रू मी काय म्हणते मनवा, आता आपण बोलत बसलो ना तर माका ना संक्रांतीच्या तिळाच्या लाडवाची ऑर्डर असा, पटकन वळून घेतोय. काही नको, तुम्हाला अजूनही विकनेस आहे आजी? हो आजी, ती बरोबर बोलते. तुम्हाला बरं वाटलं ना की मग वळा लाडू. अगो ऑर्डर असा माती, येळ्यावर पूर्ण करूक नको. आणि आजवर एकदा पण मी ऑर्डर लेट केलेली नाही असय. अहो पण आजी, तुमच्याच्याने होणार आहे का एवढं सगळं? अगो माझं स्पीड, माझं स्पीड तुमका माहित नाही असा. हा अगं, ये असे लाडू वळी मी एका तासात. आणि जर धवल आला मध्येच तर? आजी तो खरंच कापून टाकेला कात्रीने प्लास्टर. त्याच्यावर असा एक उपाय, मी पटकन लाडू वळून घेतोय, तवसर मी तुमका जा सांगते ना त्या तुम्ही करा. तुझं नाव काय गो? परिप्रतापराव देशमुख. अगो काम काय तर सांगते ताय. हा तर तू काय कर, तू थंय जाऊन बादली घेऊन ये जा. आजी पण अगो गप गो ऐक तरी. आणलं? हा ये. आता ही बादली त्या दरवाजाजवळ नेऊन ठेव. दरवाजा बंद कर. हा काय होय, काय व्हायचं काय? ढवली आहे आणि दरवाजा असं लकटीत लकटला का? काय होय? आवाज होईल. उचारा मोरग्या उचारा. आणि मग काय होय? मी पटकन लाडू वळतलंय, खिसून उठतलंय आणि हो येऊन झोपतलंय. आणि तुम्ही मग बसा लाडू वळत. काय कसा बारी बारी, एक नंबर. चुगाडाच्या बाबतीत आजी धवल वर गेली की धवल आजी वर गेलाय? काय गो काय झाला? काय नाही, ती म्हणत होती एवढं करण्यापेक्षा आपणच लाडू वळू. तुम्ही आराम करा आजी. हो हो हे बेस्ट आहे, म्हणजे काय होईल लाडू पण वळून होतील आणि धवल चिडणार पण नाही. हो की नाही आजी? काय होय, जा हे लाडवाचं सामान घेऊन येवा इकडे. चला 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 पटपट. होतात ना? गरम करून देऊ का थोडं? नको नको नको. दारात कोणी ठेवली बादली? कोणाची अक्कला? एक कळत नाही कोणाला लागलं इथे. पप्या तुझं काम आहे का रे? पप्या बादली कोणी ठेवली आहे दारात? मी ठेवली. का? का कपडे धुवायचे होते? डोक्यावर पडली आहे का तू?
दारात कपडे येडी धवल आजी सावकार कशा ओरडतोस का तर काम करता मा आणि काय रे तू एकटोच कसं काय इलस हा सम्राट खय हा त्याला बसवलंय दुकानावर कशा कशाला म्हणजे त्याला पुढे जाऊन आजोबांची गादी चालवायचीच आहे ना मी म्हटलं त्याच्या आधी प्रॅक्टिस म्हणून आपल्या आजीची गादी चालव हा तर माझा अरे एवढोसो जीव तो ते काय एकटो टाकून इलस दुकानात निरव सम्राट एवढूचा जीव आणि तू या पोरींना कामाला लावलंयस ते ए नाही आम्ही स्वतःहून काम करायला घेतलंय स्वतःहून ए चल उचल काय अरे अभिनय नुसतं लाडवायचा काय झुकझुकाडे उचल काहीतरी आपला काय बोलले की आपल्या काय ग लुडो खेळते घाण केला घाण केला काय करते अरे परी प्रतापराव देशमुख लातूर साधे कपडे नाही ठेवताय तुला आतमध्ये माझे सगळे ब्रँडेड कपडे खाली टाकले हिने आला मोठा ब्रँडेड वाला हे ब्रँडेड का तोंड पाहिलं का तू आरशात ए इकडे बघ आणि हे काय हा काय चॉईस आहे तुझा काय रंगाच्या रंगाचे कपडे कोण वापरत आपला चॉईस काय ते हिब तू आधी तुझ्या चॉईस बघ माझ्या चॉईसला काय झालंय माझा चॉईस सुपर आहे विनीत एकदम सुपर आहे ना तुला सांगते ते विनीतचा विषय काढू नको मी बोलले काही रुचिराबद्दल बोलायला चान्स तर पाहिजे ना बघ बघ आपला चॉईस बघ कसा बेस्ट येते गोरी गोरी पान हेअरबँड लावून छान दादा आजीला सुने बद्दल सांग सरक मी आजीला सांगते आजी काय हो परी परी आधी ते कपडे उचल परी तुम्हाला एक विचारायचं होतं विचार मला सांगा आपल्या धवलने तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची ओळख करून दिली की नाही माझी होणारी सून मला माहिती नाहीये Uh-uh.